मौजी सामईन अस्सलाम वालेकुम। मजलिस इस्लाह तंजीम के सियासी पैनल के कन्वीनर जनाब सैयद मोहिद्दीन बरमार साहब हमारे दरमियान मौजूद वटे में मौजूदा इलेक्शन के पसमंदर भीतर चंद सवालात पूछू चाहता। मैं गुजारिश करते लो कन्वीनर साहब अगड़े के तेन ये जवाब दूँ चे ताकि इलेक्शन के सिलसिला भीतर जो कुछ मालूम तेन हम जी मानसा पावत करू चाहता ती मानसा पावत करू जी। पहलो सवाल मैं सैयद मोहिद्दीन साहब अगड़े हो पूछते वटे कि मौजूदा हालात भीतर एक सियासी पार्टी सोड़न आजाद उम्मीदवार मुस्लिम मुत्तहिदा महाज आनी मजलिस इस्लाह तंजीम के मुश्तरिका ताउन सरीन उबे करोते वटे आनी चार तारखे कारवार डीसी ऑफिस भीतर एनसो फॉर्म को तिंगा पूर करून गेलो। मैं ये पूछू चाहता कि आखिर का मजबूरी झाली तुमका आनी का वजूहत पेश आले कि एक वडली सियासी पार्टी से साथ देऊची सोडून तुम्ही आपलो एक आजाद उम्मीदवार हिंगा उबे करते वाटे हे सिलसिला अफदर तुम्ही सांगूचे कि का सबब आजाद उम्मीदवार तुम्ही पार्लिमानी इलेक्शन सबब उबे करते वाटे। तर सम्मान फुडे हे का प्रश्न असले आमची हे तर काही मजबूरी आणि हे बोलली चीज नाही। एक सोची समझी प्लानिंग तक एक मुद्दत चुकून आमच्या गावा भितर आणि आमची पैन जमाती कॉन्फरन्स भितर आणि आमची गल्फाची भावडा भितर सम्मा भितर मुसलमान गावची आमच्या आवामा भितर एक जपने आहे कापसान एक आमची लिडरशिप उभरूक आज आणि आमचो कोण तरी एक माणूस ही फिल्डात येऊक आज आणि हे सब आम्ही कोशिश करू का आणि माहोल तयार करून एक फील्ड तयार करू का एक मुद्दत चुकून हे आवाज लागते। लेकिन जे काम कसो मौका येता तेता कुठे आगे बढ गुजता मतलब आम्ही असेंब्ली इंतखाबात भितर हे काम करूची कोशिश केले। लेकिन आयन मौका पर आम्ही त्यातून नाकाम झाले आणि करू शकले नाही। हे मर्तबा चूंकि आमचे सामने एक प्रोग्राम होतो आणि असले नॉर्थ कॅनडा मुस्लिम युनायटेड फोरम जे कोणी असले डिस्ट्रिक्ट भितर वडल्या पैमाना पर काम करता ते हे सिलसिला भितर सगळी डिस्ट्रिक्टचो दौरा करून एक एक मौको होपर पावले होते कि ही पावटी आम्ही कोणती सुरू तर आमची 3 लाखची जे काय 3 लाख जे काय तादात भितर वोटर वाटेत तेंका सामने धरून ते आम्ही कोणती सुरू एक सियासी एक सेक्युलर पार्टी तर्फीन आमचो एक नुमाइंदो मागू खास अगर सियासी पार्टो कोणी आमका नुमाइंदगी देना तर मात्र आम्ही एक इंडिपेंडंट आजाद कॅन्डिडेट एक इंडिपेंडंट कॅन्डिडेट उभे करून आम्ही आमची ताकद दाखवू का ही आमची मजबूरी नाही बल्कि आमची जरूरत ही भली जरूरी चीज होती हुई हर मतन आवाज लागता सामी बदत के उभरू का लेकिन उभरूच्या आगे कोणी बढ तो ही मतबा बाकायदा आजमन आणि असले गौर करून आणि तंजिमेची पूरा सियासी पॅनल हिंगा बेसून हेजे पर गौर करून त्यांच्यासून मुलाकात करून एक आम्ही नतीजा पर पावले कापतान अगर सियासी पार्टो आमका हे मतबा को ठुकरवली तर आम्ही एक आजाद उमेदवार मैदानात घालू का आणि तेकेच नतीजा तर आम्ही एक आजाद उमेदवार एक पार्टी मैदानात अच्छा ही सुद्धा सियासी पार्टी तरी काय रुजू झाले होते तुम्ही सियासी पार्टी आपला मुतालिबा सम्मान पुढे सियासी पॅनलची मीटिंग झाली सियासी पॅनलची मीटिंग आपोतेन मोजे खरं तर हेकच आपले होते की असले ही पोटे आम्ही कोणतरी एक सियासी पार्टी कसं ओढ देऊ का बोलून लेकिन सियासी पॅनलची मीटिंग तर हेच आपले आई की खेका आम्ही कोणती पार्टी ओढ देऊची आज मौका खेका आम्ही एक आमचो कोण नुमाइंदो का असले सियासी पार्टी मागून येते काम आमची सियासी पॅनलची तमाम तर मेंबर मुत्तफिक जवान करून असले हेच आपण वापर कायम वाटेत आणि कायम ठाले की असले अगर सियासी पार्टी आमका दिनात पर एक आजाद उमेदवार घालू काम आणि तिंगा ते तय केले कारण सम्मान फुडे आम्ही असले एक सियासी पार्टी मावकास कोणती पार्टी मावकास कोणासा मावकास सवाल होतो तिंगा हेकोच आपले ते झाले के सामान फुडे काँग्रेसाकडे मागे हांव काँग्रेसाकडे मागते मुजमिलाय नाव पेश झाले ते मग जनता दलकडे मागे हांव जनता दलातर्फे असले आमचे इनायतुल्ला शाबंदीचे नाव पेश झाले अगर दोघेर एकूच दिनात सुरतेवर आम्ही हे करे हांव हे सब आम्ही बाकायदा बेंगलोर गेले बेंगलोरचे रहमान खान साहेब मिलले काँग्रेसाचे आम्ही डिमांड केले ते आमचे आपणे ठुकरवले ते मग तिंगा आम्ही देवेगौडा आणि कुमार स्वामीजी मिलले आणि ते आमकां 2 तारखेचो इंतजार करचो मौका दिलो ते आम्ही 2 तारखेचो इंतजार केले तेंको दिले सियासी पॅनलचा फैसला आहे आजाद उमेदवाराचे हक भीतर वोट घालूचो मुतालिबा करूचो हे सियासी पॅनलचा फैसला चंद माणसे मिळून करून केलेलो फैसला आणि हेच्या बाराबर गावाची चंद माणसे दस्तखती मोहीम को हे सुरू केला मी ऐकला ते की हो फैसला सियासी पॅनलचा नव्हे हो जेवण चंद माणसे म्हणून फैसला केले त्यांनी मी तो फैसला नव्हे हो बोलून हे सिद्धांत तुम्ही का सांगू शकता का वजा तुमच्याकडे आहे सिद्धला हे सिद्धांत जापूचे ही चीज आहे का पसंत असले हे आमचे सगळे असले का बोलतात एक आमचो अलमिया बोलू हरकत नाव आमच्या कॉमे नवाचो या असेल आमच्या मुसलमानाचो के जाप्तनी वळवळी जापली जापतात इशी करू का तशी करू का एक मुस्लिम लिडरशिप उभारू का असले आम्ही एक कायद पैदा करू का या आमची असले आमची शिकायतो जे काय मौजूदा सियासी पार्टी असे
कि आमका थे असल बिल्कुल MLC देना है, हमको वोट बैंक का तरफ आप इस्तेमाल करता है, हमका घास डालना है, हमसे को प्रॉब्लम सॉल्व करना है। जाब्तन हजारों शिकायत टेबल आप जब्त कर, लेकिन जे कहता काम तो मौका आता तब आमची कस पास आमची माची काम की कोशिश करता। हे सिलसिला तो ही पावटी सियासी पैनल मुत्तफिका दौरा पर फैसला गया, एक इख्तलाफ नहीं है कि असल आम्ही सियासी पार्टी मांग करता आजाद उम्मीदवार करता हूँ, ये तो जरा बराबर एक मास इख्तलाफ नहीं। आणि आम्ही हो मौकफ घेऊन आम्ही इंतजामाकडे गेले, इंतजामाबद्दल सिर्फ दोन माणसे इख्तलाफ केले, ते को हेच आपण आपण इख्तलाफ केले की तुम्ही हतमी फैसला पुढे मशवरास दे म्हणजे आम्ही तुम्ही अजून आजाद उमेदवार बारा तर हे तर हतमी फैसला केले। आणि बाकी आम्ही केलं होतं की आपण आमचे दोन आजाद उमेदवार होते, आम्ही अगर कोणतीही सियासी पार्टी आमका देन आतली सुरू होते पण आम्ही कोणतून एक तेव्हा फैसला यावा म्हणून होते, हे एकच आपण आपले इख्तलाफ केले होते। आणि त्यांना आमचे जनरल सेक्रेटरी साहेब त्यांना हे अश्युरन्स दिले का बघा ना आम्ही कोणतं एक असेल एक फायनल करून झाला मग तुमका इतला ते आम्ही बहाल वाटतो ही इतला इंतजाम देत होते। अच्छा ही काय झालं, लेकिन आम्ही काल नॉमिनेशन भरून आयला, आमका नॉमिनेशन आम्ही काळ भरून गेले होते, सगळी तंदमीचे सदर जनरल सेक्रेटरी बाकी सेक्रेटरी ऑदेदार आम्ही गेले होते, तिघा वसून करून नॉमिनेशन भरून आयले, भरून झाला मग माका अचानक असले दुबई तुकून आमचे कायद खलील साहेबाचा फोन आयला आणि ते माका जराशी दोन जापणी ऐकवले, माका म्हणजे बेजार झाले, ते का बोलले का पसन का वा तू आली आहे तुमका आहे का नाटक करू लागला हा आणि का खेळ करू लागला आहे, काही पोटी तुमका इंडिपेंडंट घालची जरुरी आहे का, घालत जाणार का, अगर इंडिपेंडंट घालून करून असेल अगर BJP येते ही तमाम तर जिम्मेदारी तुमच्या पडतली, त्याच्या अलावा असले इशू झाला आम्ही कत्ता वाजत तंजमेस डाऊन करूचे नाही हे तुम्ही का करू उठला का। मी असं जापणे ऐकून बोललो की खलील भाऊ हे तू जिल्जा मोजेवर काय का घालतो वाटे, मी आली आया केली चीज नाही, हे बघ सगळं सियासी पॅनल मुत्तफिक वाटे, सगळी इंतजामे हजेन मुत्तफिक वाटे आणि अक्षरती फैसला झाला हा, ते तुमची ते अक्षरीत आहे, अक्षरीत असं काय आलं जमुरियत, ही जमुरियत कोणाची अक्षरीत असली का, अरे गेल्ली पोटी असले तू जे काय असले मार्केट आलवा घाल घाल असले पार्लमेंट असला मार्केट आलवा आम्ही मिळून ओढ घातले आणि BJP जिंकले दिले, काय ह्याचा जिम्मेदार तू, तू कोणावर जिम्मेदारी ठरवायची बिलकुल गलत कोणावर, आमच्यावर ही सगळी सियासी पॅनलचा फैसला हो आणि सगळी इंतजामाचा मुत्तफिका फैसला हो, तिथे असेल आणि मी देखील ताऊन करत राहू जी पंचायत काय ही सात चिजो मुळावर सांगू नका, तो मी तुम्ही सदर वाटे सेक्रेटरी वाटे त्यांच्याकडे सांग, त्यांच्याकडे सांगू हरकत नाही बोलून असले मी हे आपले फोन कट केलो, लेकिन मी जे किशी कारवार तुम गावात आयलो, गावात आयल्या पहिले हिंगा माका कल्ले का आपण हिंगा दस्तखती मोहीम सुरू केला हवे, हे कोणाची इमा आपण हिंगा सुरू केला का केला कळलं माका, माझी मालमत राहिली की दस्तखती मोहीम सुरू केला हा आणि ही दस्तखती मोहीम नसीब भटकले बल्कि ते मुर्डेश्वरचं पावला हवे, लेकिन माशाल्लाह आमका इत्मिनान आहे का बघा असले आमचो इतफाक अशी आहे की मुर्डेश्वर को हिमान झा असले बिलकुल ते घास घटले आणि भटकले को शिमान मिजगत असले परून को असले बिलकुल त्याच्या खिलाफ असले राय कायम करून असले त्यांना असले धुकरून फेटवला हा, बिजळ को भीतर कोशिश करते वाटे खबर आहे, हे जी मजम्मत जाऊन उसको सावध करचा हो असे दोन मास